आज आपण एक वेगळ्या प्रकारच्या ॲग्रोनॉमी प्रॅक्टिसेसमध्ये कशा प्रकारे कपाशीचं उत्पादन वाढवतं याच्याबद्दल माहिती घेऊयात. म्हणजे अनेक प्रकारच्या हायब्रिडचा अनेक प्रकारच्या लागवडीचा तुमचा अनुभव आहे, तर हे पहिल्यांदा आपण जो नवीन प्रकार तुमच्या शेतामध्ये करून बघितला आहे याच्याबद्दल तुम्ही माहिती सांगू शकाल का? हो बोला. हा, याच्यामध्ये आपण हा बदल केला की जे काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने लागवड करतात 4x1, 3x1, 2x1, 3x3 त्यामध्ये आपण 3x1 हाय डेन्टेन्सी लागवड, म्हणजे जास्तीत जास्त जर झाडं आपण बसवले तर 3x1 या लागवडी म्हणजे 3x1 या लागवडीमध्ये. तर हे आज किती दिवसाचं हे प्लॉट आहे? हा प्लॉट 20 जूनची लागवड आहे. 20 जूनची लागवड आहे, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि ऑक्टोबर नंतर नोव्हेंबरचे 15 दिवस, म्हणजे 4 महिने 4.5 महिन्याचा प्लॉट आहे. आणि आता आपण याची किती हे केलेली आहे, पिकिंग वगैरे केली आहे? याची पहिली वेचणी झालेली आहे 27 ऑक्टोबर. त्यावेळेस 1x4 क्विंटल याचं उत्पादन. तुमच्या ओव्हरऑल बघितलं प्लॉट मध्ये तर कपाशीची जी हाईट आहे, उंची आहे, ती कमी आहे, याच्या मागचं कसं नियोजन आहे? याच्या पाठीमागचा जे उद्देश आहे, झाडाची जी उंची आहे ही जर कंट्रोल मध्ये ठेवली तर आपल्याला बोंड्यांची संख्या जास्त मिळते, त्याचं जे एनर्जी असते ही वेस्टेज जाते. झाडाची जी एनर्जी आहे ती वेस्टेज न जाता फळाला मिळते आणि फळ सशक्त बनते. तर त्या तुलनेत आता याच्यामध्ये प्रति झाड किती बोंड आहेत? ते 35 ते 45-50 पर्यंत म्हणजे बोंडांची संख्या आहे. बोंडाच्या संख्येमध्ये काही कमी नाही आहे? बोंडांची संख्या पण सरासरीमध्ये 30-35 बोंड आपण पकडू शकतो. आणि 30-35 बोंडाचं जे वजन आहे हे एका बोंडाचं वजन 6 ग्रॅम आणि 30 बोंडाचं वजन 180 ग्रॅम, 35 बोंड जर म्हटलं तर 200 ग्रॅम. एकरी कॅल्क्युलेशन काढतो म्हटलं आपण 180 ग्रॅम न तर त्याला साधारण 18 क्विंटलचा ऍव्हरेज येतो आणि 200 ग्रॅम म्हटलं तर 24 क्विंटलचा ऍव्हरेज येतो प्रति एकर. तर हा सरासरी आपल्या भागाबद्दल जे काही लागवड आहे त्या लागवडीच्या तुलनेत तुलनेमध्ये आपण 3 ते 4 पट पुढे आहोत. 4 पट पुढे आहोत. ही 3x1ची लागवड केलेली आहे याच्यामध्ये आणि याला आपण हाय डेन्सिटी प्लांटेशन प्रोग्राम म्हणूयात. आणि या हाय डेन्सिटी प्लांट प्रोग्राममध्ये पान पॉप्युलेशन वाढवायची आणि झाडाची वाढ लिमिटमध्ये ठेवून किंवा कंट्रोलमध्ये ठेवून जास्त प्रमाणावर बोंडाची संख्या वाढवायची. आणि हा प्रयोग यशस्वीपणे यांनी केलेला आहे आणि या भागामध्ये सरासरी जेव्हा 6 क्विंटल 7 क्विंटलचा कपाशीचा उतारा येतो त्या तुलनेत यांना मिनिमम कमीत कमी 18 क्विंटलचं उत्पादनाचं टार्गेट त्याच्या डोळ्यासमोर आहे. आणि हे तुम्हाला दिसत आहेत, हे बघताय की हे हा जो कपाशी आहे त्याच्या हातामध्ये काढलेला आहे आणि हे बघा हे की झाडामध्ये बोंड ही अतिशय जवळजवळ लागलेली आहे. त्याच्यानंतर योग्य हायब्रिडची निवड जी आता आपण बघू शकतो की अध्या हायब्रिड आपण ते लावलेला आहे. अध्या हायब्रिड निवडायचं आहे आणि स्पेसिंगमध्ये वापरायचं आहे आणि त्याच्यामध्ये पेस्टिसाईडच्या स्प्रेसोबतच जे चमत्कार आहे, जे ग्रोथ रिटार्डंट आहे, ते 45व्या दिवशी, 65व्या दिवशी आणि 85व्या दिवशी असे 3 वेळेस त्याचं अप्लिकेशन करायचं आहे, जेणेकरून झाडाची वाढ ही नियंत्रणात राहील आणि बोल सेटिंग ही चांगलं मजबूत होऊन आपल्याला यील्ड मिळेल.